नमस्कार, मी अजय आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. कालचा वाला हप्ता तुम्ही पाहिला असाल, त्याच्यामध्ये आपण कोकणामध्ये मोठा होम कसा लावतात ते पाहिलं आणि आज त्याच्या सेकंड डेला आहे धुलीवंदन. त्यामुळे सगळे सकाळ सकाळ लवकरच घराबाहेर पडतात आणि धुलीवंदन करायला सज्ज होतात. गावाला रंगपंचमी खेळताना गावातली पोरं कलर कमी वापरतात, पण त्याच्या बदल्यामध्ये तुलीतील राख, माती किंवा शेत अशा वेगवेगळ्या नॅचरल इन्ग्रेडियंटचा वापर केला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही गावचं धुलीवंदन कसा असतो आणि त्या धुलीवंदनच्या नंतरला जी होलीवरती साना पडते ती कशी असते याबद्दलचा सगळा व्हिडिओ आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. घरी गेल्या ती घास गोरा होशील अजय इथे कारण इकडे ए ब्रदर ए पावडर आले पावडर राब शेण आणलं या ना बघ लेबोक आणलं शेण आणलं अरे वला शेण पण आणलं यान धुलीवंदन खेळताना कोलगेट शॅम्पू शेण अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून त्यांना धुलीवंदन करतात, पण कोणीच राग म्हणत नाही कारण सगळेजण लहानपणापासूनच सोबत आहेत आणि एकत्रच गावामध्ये मोठे झालेले आहोत. त्याच्यामुळे जी लहानपणापासून जी फ्रेंडशिप आहे ती एकदम घट्ट आहे, तर त्याच्यामुळे कोणालाच राग येत नाही. काय काय कलर मध्ये डाक कलर डाक आहे कलर डाक गुरे डाक गुरे डाक फक्त नरती आई दुष्काळ परिसरात पाणी खपत इथे मगाशी म्हणते घेऊन पाणी खपला आई काय करतोस. आता रंगपंचमी तर खेळून झालेले आहे आणि सगळेजण असं कलरने माखलेले असतात, त्याच्यामुळे आमच्या गावच्याच बाजूला आमची भारदा नदी आहे, तर आम्ही सगळेजण तिकडे जातो आता आंघोळ करायला. मग सुका घे शेण घे शेण घे बघ बघ भुरी भास्कर भास्कर जाईल भरला
आम्ही ना आता जावळेला आलो म्हणजे माझ्या मायरच्या गावामध्ये आलेलो तर तिथे श्री जाकमाता देवाची पालखी आहे तर तिथे दर्शनासाठी आलेलो आता ही बसलेली आहे नवेवाडीमध्ये नमस्कार कोकण चंचलच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आहे रंगपंचमी तर सकाळी रंगपंचमी खेळून झाली मुलं वगैरे आणि आता दुपारनंतर जेवले वगैरे तर आता खाली जायचं आहे होळीवरती म्हणजे तिथं आमची सांगा भरते तर तिथं पालखी आहे तर आता सगळी गावातली मंडळी सगळी तिकडे जाणार आहे आणि तिथं पालखी वगैरे सर्व देवाला म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवणार सानावरती आणि नंतर मग पालखी घेऊन देवळात जाणार तर सर्व मंडळाचं सगळं तिकडे निघून जाणार. हे सुद्धा तयार झालं तिकडे इकडे वरती तिकडे जाऊ आई आई आहेत तिकडे तयार होतात सगळ्याजणी आणि इकडचे मंडळी आता गेले खाली तर आपण पण जावे आता खाली. आमचा गावचा असा खलाटीचा नजारा इकडचा आणि गावी आलं ना कोकणात आलं तर खरंच खूप छान वाटतं. शिमगा उत्सव म्हणजे जोरात साजरा केला जातो. आमचा रस्ता असा गावचा चला निघाली का नाही चला नारळ माळावर आणि इकडे खालच्या साईडला अशी वालाची शेती इकडे मस्त वांगीची झाडं ती बघा मस्त वांगी आल्या तिथं पण चला चल सुरक्षा चल हाय हाय हे बेबी नाव काय बेबीचं नाव काय अनुश्री मायरा वा जुळे आहेत या दोघी पण आहेत ना जुळे आहेत सगळे चांगले चालले होळीवरती आमचे ढोलू गोलू पण गेले वाटत चला चला हाय ए दत्ताई ना चला आपली गेली काय पोरं दुकान आहे असा ते खाऊ वगैरे घेता काय क्या हो मग हे बघा रात्री लग्न लागलेला ह्यांचा नवरा नवरीचा तिकडे देव आणतात एवढ्यात आता आम्ही होळीवरती आले अजून सुरुवात नाही झालेली देव वगैरे आणलेला आहे अजून नाच वगैरे इकडे असे पालखीचे नारळ भेटलेले आहे बघा कोणाला पाहिजे तसे घ्यायचे असे पालखी बसले साठी असे महिला सगळे बसले आता असे पालखीचे नारळ आहेत ना ते फोडणार आणि खोबरं असा प्रसाद म्हणून वाटणार सगळा आणि इकडे असे बाकी आहेत अजून आणि बाकीचे आहेत ते पण ठेवलेले आहेत आमच्या पोस्टासाठी इकडे सानेवरती देवीला नवस दिला जातो मोठा होता श्री जागपतानी वाटकर छतुर पाल वाटकर करीन साखर करीन सदा देव बाहेर माझ्या सिंहासन साजरा करतो साजऱ्यामध्ये काय पण चुकी झाली माफी मागशी पदार्थ ढोरा गुरा मुला मनचा पोटभरांना फिरून देशील गारा कली बारा इकडं जिकडे तिकडे दूर दर्शी अशी तिला विनंती करतो विनंती हाक हाकेला उभी बाहेर संभाळ कर चुकला चुकला सगळ्या मंडळी I'm a father.
आणि त्याच दिवशी रात्री बेल वाढण्याचा प्रोग्राम असतो, म्हणजे जो आपण होम पेटवला असतो तो व्यवस्थित त्याला भिजवतात आणि मग जी दगड वगैरे असतात त्याला लावतात आणि मग वेल ती गुरपटून ठेवतात तिकडे. आमचे होली शिलवून झालेले आहे आणि अशा प्रकारे आमचा शिमगा संपलेला आहे. आता पोस्त बाकी आहे. चला आता चाललो आम्ही घरी. अशा प्रकारे आमचा गावचा शिमगा उत्सव असा पार पडला. आणि जर व्हिडिओ आवडले ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल जरा सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.